मी सचिन वारुळकर आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे मेळघाटमधील काही पिशव्यांबद्दलची माहिती। तर बघा, मेळघाटमधील ज्या पिशव्या आहे हे हत्तीच्या आईला भेटूया किंवा कुला मामाच्या गावाला जाऊया असं ह्या थीमच्या अंतर्गत ह्या पिशव्या बनवलेल्या आहेत। बघा, कुला मामा म्हणजे लोकल लँग्वेजमध्ये त्यांना वाघाला म्हणतात, आणि या प्रकारच्या छोट्या जे पाहिजे त्या साईजमध्ये, म्हणजे तुमच्या ऑफिसला जाताना जो टिफिनची साईज आहे त्या साईजची, त्याच्यामध्ये टिफिन आणि एक हे छान बसते। बघा, टेस्ट ऑफ साऊथ, आय थिंक हे साऊथ इंडियनसाठी एक प्युअर, म्हणजे टेस्ट ऑफ साऊथ म्हणून प्युअर म्हणजे एक रेस्टॉरंट आहे अमरावतीमध्ये, त्यांनी ऑर्डर केलेलं। आणि ह्या छोट्या छोट्या पिशव्या ज्या आहेत ह्या आपण घरी वापरण्यासाठी पण भरपूर मागणी आहे। मेळघाटमधील आदिवासी ज्या महिला आहेत त्यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत मशीन्स वगैरे घेऊन देण्यात आल्या, आणि त्या अंतर्गत त्या आदिवासी महिलांना रोजगाराची संधी प्राप्त होते, पर बॅग्स मागं त्यांना काही पर्सेंटेजमध्ये पैसे उरतात। तर आजकाल महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर आणि आता दुबईत सुद्धा बऱ्याच बॅग एक्सपोर्ट झाल्या आहेत, तर खूप मोठ्या प्रमाणात याची मागणी वाढते आहे। कारण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने शासन निर्णयानुसार जेव्हा कॅरीबॅग बंद केल्या प्लॅस्टिक्सच्या, त्याच्यानंतर कापडी पिशव्यांना फार वाव आला। एक साधारणतः 10, 12, 14, 16 तुमच्या साईजनुसार ह्या मागणी आपली फुलफिल केल्या जाते। आणि आता बघा, माझ्याकडे मेळघाटचे सोशल मोबिलायझर राम म्हणून आहेत, ते आले आणि त्यांनी मला एक विशेष पिशवी दाखवली जी मला तुम्हाला या यूट्यूबच्या किंवा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवावी वाटते की याच्यात कितीतरी खण केलेले आहेत। बघा, एक मिनिट राम, याला दाखवा, याच्याकडे दाखवा। बघा, पिशवी जी आहे तिला ही नॉर्मल आपली एकदम खूपच दणकट मजबूत पिशवी, याच्यामध्ये बघा तुम्ही कितीतरी खण आहेत, म्हणजे आतमध्ये तुम्हाला नंबर ऑफ खण सापडतील। याची प्राईज मी नंतर सांगणार आहे, कारण पहिले तुम्ही बघून घ्या की किती व्हर्साटाईल पिशवी असू शकते ही। एक पिशवी नेली म्हणजे वेगवेगळ्या तुम्ही भाजीपाल्याला वापरा, वेगवेगळ्या सामानाला वापरा, आणि फार आकार पण फार मोठा आहे, आणि त्याचे कसे जर बघितले तर प्रचंड मजबूत, म्हणजे खूपच मजबूत आहे। त्याची इकडे जी पकड आहे ती पूर्ण आपण जवळपास पिशवी 70-80% जरा व्यापेल एवढी आहे आणि प्रचंड मजबूत। तर मला असं म्हणायचं आहे की बा, वुमन एम्पॉवरमेंट जे हे श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना अंतर्गत ह्या स्कीम राबवली जाते, तर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जनतेनी जर ह्या पिशव्या, कापडी पिशव्या वापरल्या तर एक फायदा होऊ शकतो, तिथल्या आदिवासी महिलांना रोजगाराच्या संधी प्राप्त होऊ शकतात। फारच एक बिकट परिस्थिती आहे, जर तुमच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाला रोजगार उपलब्ध होत असेल तर खूपच एक चांगली गोष्ट होईल। या पिशव्यांबद्दलची काही ऑर्डर्स लागली तर मला माझ्या 82-75-33-12-05 या मोबाईल नंबरवर तुम्ही कळवा, किंवा मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांच्या ऑफिसला जरी संपर्क साधला तरी वेल अँड गुड। एवढंच बोलतो, थांबतो। या व्हिडिओचा प्रयास आहे की आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, आणि याच्यासाठी आम्हाला बऱ्याच सीड्स कंपन्यांमधून पण चांगली मागणी येते आहे पिशव्यांसाठीची, घरोघरी पण होते आहे। कॉलेजसाठी सॅग बनवण्याचं आमचं चाललं आहे की ट्युशन सॅग्स असतात त्या, तर त्या पण आपण आवाहन करू। कॉलेजमध्ये ड्रेस जो असतो किंवा शाळेमध्ये किंवा गव्हर्नमेंट शाळेमध्ये, त्याच्यामध्ये आम्ही एक बंडी जी असते आपले नॉर्मल शर्ट, ते पण बनवण्याचा प्रयत्न आहे अगदी स्वस्तात स्वस्तमध्ये। या बॅगची किंमत राहिली आहे तर ते तुम्ही मला व्हॉट्सअप करा, व्हॉट्सअपवर पण मी किंमत सांगू शकतो, किंवा तुम्ही म्हणत असाल तर आत्ता पण सांगतो। राम, आपल्याला हे कितीमध्ये? जवळपास 50 रुपयाला ही पिशवी पडते, तर 50 रुपयाला ही पिशवी पडते। बघा, प्रचंड मजबूत अशी पिशवी आहे, आणि कोणाला हे पिशव्या घेऊन तुम्ही तुमचा व्यापार जर करायचा असेल तर ते पण करू शकता, आमच्याकडून 50 घेऊन तुम्ही तुमच्या प्रॉफिटवर पण विकू शकता। एवढंच बोलतो, थांबतो। जय हिंद, जय स्वच्छ भारत।